नमस्कार, मी अमित गोरखे, विधान परिषद सदस्य आणि भाजप प्रवक्ता आहे. सगळ्यांना कल्पना आहे की 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला होता आणि अबकडं वर्गीकरण या विषयीचा तो निकाल होता आणि त्याच्यामध्ये अबकडं वर्गीकरणाप्रमाणे त्या त्या राज्याला अधिकार दिले होते. त्या राज्यांनी समिती आयोग गठीत करून त्या ठिकाणी त्या अबकडं वर्गीकरणावर आपण काम करायचं असं सांगितलं होतं आणि त्याचाच जी आर आज अत्यंत महत्त्वाचा जी आर राज्य शासनाने पारित केला असून राज्यातील अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य शासनाने आज स्वीकारले असून त्यांनी त्याच्यासाठी विशेष समिती केली आहे. त्यामध्ये न्यायमूर्ती श्री अनंत मनोहर बदर, निवृत्त न्यायाधीश उच्च न्यायालय पाटणा यांची एक सदस्यीय समिती त्या ठिकाणी त्यांनी गठीत केली आहे आणि हा राज्यातील अनुसूचित जाती जमातीसाठी अत्यंत महत्त्वाचा जी आर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय अजितदादा पवार यांच्यामुळे हा निघालेला आहे. मी राज्य सरकारचे या मुळे आभार मानतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.